महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी 17 सदस्यांनी आज मतदान केले. आजच माघारीची वेळ होती, मात्र माघारी न झाल्याने मतदान प्रक्रिया पार पडली. त्या दरम्यान मतदान प्रक्रिया घेण्यात आली. या बैठकीत निवड बिनविरोध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले होते, परंतु धुळे व नंदुरबार मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभाजन करण्याच्या मुद्द्यामुळे अध्यक्ष पदासाठी राजवर्धन कदमबांडे व शरद पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. तसेच उपाध्यक्ष पदासाठी दीपक पाटील व आमशा पाडवी यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यानंतर लगेच जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला. अध्यक्षपदासाठी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांना 12 मत मिळाले, त्यामुळे त्यांचा विजय झाला. तर उपाध्यक्षपदी दीपक पाटील यांना देखील 12 मत मिळाल्याने त्यांचा विजय निश्चित झाला आहे. या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा माजी मंत्री तथा विधान परिषदेचे आमदार अमरीशभाई पटेल यांच्या गटाचेच वर्चस्व बघायला मिळाले आहे. मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सर्वपक्षीय पॅनलच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या मदतीने आणि त्यांच्या आशीर्वादाने परत एकदा मला चेअरमनमधून काम करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी त्या सर्वांचं नाव न घेता मनपूर्वक सर्वपक्षीय नेत्यांचा आभार मानतो. आणि या बँकेला येत्या काही वर्षामध्ये अवर्ग कसा मिळेल या दृष्टीने कामकाज करून माझा प्रयत्न राहील. त्यासाठी मला माझ्या सर्व सहकारी संचालकांच्या मदतीने मी हे काम करणार आहे. त्यासाठी माझ्या अधिकाऱ्यांसोबत आपलेही सर्वांच्या सदिच्छा पाहिजे.